आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. लग्न करून देत नाहीत म्हणून सोलापुरात मुलाने आईचा खून केला आहे. नागमणी विजय कायत असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी तिचा मुलगा मोहित विजय कायत वय 27 वर्ष याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. माझं लग्न का करत नाहीस असं म्हणून मोहितने त्याच्या आई नागमणी हिच्याशी वाद घातला. त्याने वायरीने आईचा गळा आवळला. बेशुद्ध होऊन आईचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदन केल्यानंतर नागमणीचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी लागलीच तपासाची चक्र फिरवली. या प्रकरणी नातेवाईक फिर्याद देण्यास तयार नव्हते. शेवटी मोहितच्या वडिलांनी फिर्याद दिली. रात्री उशिरा जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत केडगे तपास करीत आहेत. मोहित यास अटक करण्यात आली आहे. सकाळी उठल्यानंतर त्यानं आईला चहा प्यायला मागितला आणि त्यावेळेला याच्यात चुलता होता. चुलता हा वॉकिंगसाठी बाहेर गेलेला होता, मॉर्निंग वॉकसाठी. वडील होते ते मंदिरात झोपण्यासाठी होते आणि या आरोपीची काकू म्हणजे मैताची जाऊबाई ही प्रातविधीसाठी ती बाहेर गेलेली होती आणि आरोपी आणि मयत हे मायलेख हे दोघंच घरात होते. त्याला तुम्हाला लग्न का करत माझी काही लग्न काय ठरवत नाही याच्याकडून भांडणं काढली. भांडणाच्या याच्यात त्यांनी नागमणीचा केबलच्या बाहेर गळावरून तिचा खून केला आणि त्याचप्रमाणे तिच्या ओरडूने म्हणून तिच्या तोंडावर उशी दाबलेली होती आणि असं आमच्या गुन्ह्यात माहिती मिळाली. आरोपीने गुन्हाही कबूल केला. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याबरोबर साक्षीदारांची साक्षीदारांकडे तपास केलेला आहे. आरोपीला आज रोजी आम्ही कोर्टात हजर करत आहोत. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.